ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. ज्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी मीटिंग घेतल्या, मग कोकणात घेतल्या, पुण्यात घेतली आणि ठाणे कल्याण डोंबिवलीसाठी घेतली, त्या त्या ठिकाणचे उमेदवार अत्यंत चांगल्या प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. किंबहुना तुम्ही एकंदरीत जर पाहिलेत तर जे 17 उमेदवार आता निवडून आलेले आहेत, मग ते शिवसेना शिंदे गटाचे असोत, भारतीय जनता पक्षाचे असोत, किंवा आपल्या अजित पवार गटाचा एक उमेदवार असो, ते उमेदवारसुद्धा निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मेहनत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी घेतली. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची मतं ही फिक्स राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहेत. त्या मतांचा निश्चितपणे फायदा या सगळ्या उमेदवारांना झालेला आहे आणि त्यामुळे ते उमेदवार निवडून आलेले आहेत, हे मी मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो. सब हिंदी में जानना चाहेंगे, आज की ये बैठक क्यों रही, किस वजह से रहे और आने वाले दिनों में रणनीति क्या रहेगी? आज की बैठक जो थी वो पूरे अभी महाराष्ट्र में जो इलेक्शन हो गया, इस इलेक्शन का जो नतीजा आया है, उस नतीजे के ऊपर चर्चा करने के लिए मीटिंग ली थी. पूरे महाराष्ट्र से हमारे नेताजी जो है उनको सामने बुलाया था और उनके पास से पूरी जो भी मालूम लेनी थी उन्होंने ली है. अपने कार्यकर्ताओं ने कितना काम किया है, नहीं किया है, वहाँ कितना वोट गिरा है, नहीं गिरा है, और करंट सिचुएशन वहाँ पर क्या थी और आने वाले आगे दिन में क्या करंट परिस्थिति रहेगी, उसके ऊपर अभी हमारे लोग भी सब जगह जाने वाले हैं, उसके बारे में खाली जांच करने के लिए हमने मीटिंग अच्छी ली थी. सर, अगर देखें तो बिन शर्त के बाद कई सारी नीतियां बदलती जा रही है महाराष्ट्र नवनिर्माण सेना में, तो इसे आप राजनीति मानते हैं या राजनीति का परिणाम मानते? देखो, जब से हमारे पार्टी का जन्म हुआ है तब से आज तक हम लोगों ने अपने बलबूते पे पूरी इलेक्शन लड़ी है. ये पहला ही समय था जो समय में हमने मोदी जी साहब को देख के बिन शर्त पार्टी बन दिया था. इसका मतलब ये नहीं है कि हमारी कोई NGO है, हमारी पार्टी है. पार्टी है तो पार्टी में इलेक्शन तो लड़ेंगे, चाहे विधानसभा का हो, महानगर पालिका का हो, तुम्हारा नगर पालिका हो, नगर परिषद हो, जिला परिषद हो, पंचायत समिति हो या ग्राम पंचायत हो, हर इलेक्शन में हमको साथ में जाना है. अभी आगे चल के क्या होगा वो बात की बात है, मगर अभी तो हर पार्टी को अपना इलेक्शन में आगे जाने के लिए देखना चाहिए और अपनी बांधनी भी वैसी करनी चाहिए, उसके लिए हम लोग तैयार. झिनझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रैपिड रिलीफ बरोबर. इसी बात को आगे रखते हुए आपने कहा कि चुनाव में लड़ना बहुत अहम होता है किसी भी पार्टी के लिए, लेकिन अब जब कोंकण के जो पदवीदार के यहाँ पर आ रहा है वहाँ पर आप लोग नहीं चुनाव लड़ रहे, तो इसे आप किस तरह से देखते हैं एक पार्टी होने के नाते? नहीं, अभी जैसे हमारे नीतीश सर विशेष साहब ने बताया कि सम्मानी इस राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने साहब की लास्ट टाइम मुलाकात की थी, जब उन्होंने उनको विनंती की थी और विनती का सम्मान साहब ने रखा, और आज जो हमारा अभिजीत पांडे उम्मीदवार था उनको फॉर्म नहीं भरने के लिए कहा और हम लोग अभी वो फॉर्म नहीं भर. नांदगावकर साहब, एक मराठी प्रश्न है कि एकूणच आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने जे तटस्थ आमदार होते शिंदे गटाकडे ते आता कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते, कसं पाहता यावी? नाही, आम्हाला काय कल्पना त्या गोष्टीची, पण मला वाटते परव काल मला वाटतं अजित पवार दादांची पण प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावर त्यांनाही हाच प्रश्न विचारला होता. अजून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारलेला नाही आहे, पण तेच म्हणतील
का ते सगळे इंटॅक आमच्या सोबत आहेत आणि मला वाटतं ते इंटॅक त्यांच्या सोबत राहतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळेल. ते फोडाफोडीचं राजकारण हे कोणालाच आवडत नाही, त्याचा परिणाम होतोच. ते कोणालाच आवडत नाही ही जरी गोष्ट असेल, ह्या निवडणुकीला त्याचा परिणामही झाला आणि तो दिसला सुद्धा, तरी सुद्धा मला वाटत नाही की आता जे फुटणारी लोक आहेत त्यांनाही कळलं की आपल्याला काय भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो, त्यामुळे फुटताला मग तो बरा थोडा विचार करेल आणि मग इकडे तिकडे जाईल. आम्ही कसे आपले एक जागी पकडून घट्टा होता तसे ते पण भविष्यात राहतील. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.